ह्या पॉझिटिव्ह थिंकिंगमुळे लोकांच्या अनेक सकारात्मक गोष्टी नष्ट झाल्या आहेत. तर मन मार्ग आखतं, पण तुम्हाला तिथे कधीच घेऊन जात नाही. तुम्हाला अजूनही त्या मार्गाने चालावं लागेल. विचार इतके महत्वाचे वाटणं हा जीवनाकडे पाहण्याचा एक अत्यंत हानिकारक मार्ग आहे. याने तुम्हाला शक्तिशाली वाटू लागेल, पण हा जीवनासाठी संपूर्ण उपाय नाही आहे. ह्या पॉझिटिव्ह थिंकिंगमुळे लोकांच्या अनेक सकारात्मक गोष्टी नष्ट झाल्या आहेत. पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे असं असतं. एक कविता आहे एका सकारात्मक विचारवंताने लिहिलेली. आकाशात उडाला एक छोटा पक्षी, विष्ठा त्याने केली माझ्या डोळ्यात पडली. पण मी नाही करत चिंता किंवा गात रडगाणं, कारण मी सकारात्मक विचार करतोय. मी देवाला करतो प्रार्थना आणि मानतो आभार की म्हशी नाही उडत आकाशात. माझी इच्छा आहे की म्हशींनी नक्की उडावं आणि ते ह्या लोकांवर पडावं. कारण जर तुम्ही आयुष्याकडे ते जसं आहे तसं बघायला तयार नसाल, तर त्याबद्दल एकही पाऊल उचलण्याचा मार्ग नाही आहे, नाही का? जर तुम्ही जीवनाकडे ते जसं आहे तसं पाहण्यास तयार नसाल, तर तुम्ही त्याबद्दल काहीही करू शकत नाही. तुम्ही मानसिकरित्या फक्त गंमतशीर गोष्टी करू शकता, जे तुमचं मनोरंजन करू शकतं, पण ते तुम्हाला कुठेही नेत नाही. जर आपल्याला ह्या जीवनाची काळजी असेल, तर हे महत्वाचं आहे की आपण खरोखर कुठे आहोत याबद्दल आपण प्रामाणिक आहोत, तरच आपण प्रवास सुरू करू शकतो. जर तुम्ही स्वतःला फालतू सांत्वना देत असाल, सगळं काही ठीक आहे, सर्व काही सुंदर आहे, तुम्ही समजून घेतलं पाहिजे, मन फक्त रस्ता आखू शकतं, पण ते प्रत्यक्ष त्यावर चालत नाही. आत्ता सध्या तुम्हाला जायचंय कुठे? तुम्हाला कुठल्या तरी तुमच्या स्वप्नातल्या ठिकाणी जायचंय, ते जिथे कुठे असेल. तिथे जाण्याचा एकच मार्ग म्हणजे आधी तुम्ही त्याचा मनात विचार करता. अरे मला तिथे जायचंय, तिथे कसं जायचं, मग योजना, पैसे, हे ते सगळं. तर मन मार्ग आखतं, पण तुम्हाला तिथे कधीच घेऊन जात नाही. तुम्हाला अजूनही त्या मार्गाने चालावं लागेल, नाही का? त्यामुळे तुम्ही इथे बसून देवाचा विचार केला, स्वर्गाचा विचार केला, अध्यात्माचा विचार केला, आत्मज्ञानाचा विचार केला, ठीक आहे, मार्ग ठरतो, पण त्याने काहीच होत नाही. जर तुम्ही सुपर हायवे बनवला, जोपर्यंत तुम्ही प्रवास करत नाही तोपर्यंत तुम्ही तिथे पोहोचत नाही, नाही का? हो ना. तुमच्याकडे सर्वोत्तम हायवे तयार आहे, पण जर तुम्ही प्रवास केला नाही, तर तुम्ही प्रवास केला नाही एवढंच, तो हायवे वाया जाईल जर कोणी प्रवास केला नाही तर. त्यामुळे तुम्ही समजून घेतलं पाहिजे की तुम्ही मानसिकरित्या जे करता ते वास्तव नाहीये, ते केवळ दिशा ठरवतं, पण तरीही तुम्हाला ते अंतर चालावं लागेल. सद्गुरू, तुम्ही एकदा म्हटलं होतं की सकारात्मक विचारांना मानसिकदृष्ट्या अर्थ आहे, पण अस्तित्वाच्या दृष्टीने काही महत्व नाही. कृपया हे समजावून सांगाल का? हे पहा, ह्या संस्कृतींमध्ये नक्कीच तुम्ही विचार प्रक्रियेला खूप जास्त महत्व दिलंय, खूप जास्त. मला वाटतं की रेनेसान्स काळातल्या तत्वज्ञानी लोकांनी म्हटलं होतं, मी विचार करतो म्हणून मी अस्तित्वात आहे. तर विचारांना तुम्ही एवढं महत्व दिलंय, पण तुम्ही मला सांगा, तुम्ही स्वतःच्या जाणीवेतून मला सांगा, काय खरंय? तुम्ही अस्तित्वात आहात म्हणून तुम्ही विचार करता, की तुम्ही विचार करता म्हणून तुम्ही अस्तित्वात आहात? तुम्ही अस्तित्वात आहात म्हणून तुम्ही विचार करता, नाही का? तुम्ही जीवन विचार करण्यापलीकडे कोणत्याही इतर मार्गाने जाणलं नसल्यामुळे तुम्ही हे सर्वाधिक महत्वाचं बनवलंय. आत्ता माझ्या हात कोणताही विचार नाहीये. जर मी इथे नुसतं बसलो, तर मी मनात एकही विचार न करता बसेन,
याचा अर्थ मी अस्तित्वात नाही आहे का? मी अस्तित्वात आहे, पूर्णपणे अस्तित्वात आहे. कारण मी एवढ्या शक्तिशाली प्रकारे अस्तित्वात असल्याने विचार ही फक्त एक छोटीशी घटना आहे माझ्या जीवनामधली. माय थॉट इज जस्ट अ स्मॉल हॅपनिंग फॉर मी इन माय लाईफ. मी विचार करू शकतो, मी विचार करायला अक्षम आहे असं नाही. मी करू शकतो विचार, पण तरीही ही खूप छोटीशी गोष्ट आहे. कारण माझं अस्तित्व माझ्या विचारापेक्षा खूप खूप मोठं आहे. आता लोक त्यांचा विचार त्यांच्या अस्तित्वापेक्षा खूप मोठा करण्याचा प्रयत्न करतायत. विचार इतके महत्त्वाचे वाटणं हा जीवनाकडे पाहण्याचा एक अत्यंत हानिकारक मार्ग आहे. सुरुवातीला तुम्हाला मस्त वाटेल, कारण तुमच्या विचारांनी तुम्ही काही गोष्टी करू शकता. हे पहा, जर तुम्ही एखादा शक्तिशाली विचार निर्माण केलात तर तुम्ही काही गोष्टी घडवून आणू शकता. तुम्ही एक विशिष्ट प्रभाव पाडू शकता इतर लोकांवर आणि परिस्थितीवर. याने तुम्हाला शक्तिशाली वाटू लागेल, पण हा जीवनासाठी संपूर्ण उपाय नाहीये. तुम्ही जगात प्रभावी असू शकता, पण स्वतःमध्ये तुम्ही अजूनही गोंधळलेले आहात. काय उपयोग आहे? तुम्हाला 10 लोकांच्या नजरेत चांगलं दिसायचंय, ह्याने तुमच्या जीवनाचा अनुभव बदलणार नाहीये. तुम्ही इथे नुसतं बसून आनंदाने पूर्णपणे धुंद आहात, ह्यातूनच तुमच्या जीवनाचा अनुभव बदलतो. दुसरं कोणी तुमच्याबद्दल काय विचार करतं हे इतकं महत्त्वाचं काय? जो काही तुम्ही स्वतःबद्दल विचार करता, व्हॉटएव्हर यू थिंक अबाउट युअरसेल्फ, संपूर्ण जग जो काही विचार करतं तुमच्याबद्दल, ह्याला अस्तित्वाच्या दृष्टीने काहीच महत्त्व नाही. सध्या तुम्ही जे काही विचार करत आहात त्याला अस्तित्वाच्या दृष्टीने काहीच महत्त्व नाही. त्याला केवळ मानसिक महत्त्व आहे, कदाचित सामाजिक महत्त्व असेल, पण अस्तित्वाच्या दृष्टीने काहीच महत्त्व नाही. म्हणून जेव्हा आपण म्हणतो आध्यात्मिक प्रक्रिया, तेव्हा आपण अस्तित्वाच्या आयामाबद्दल बोलतोय, मानसिक किंवा सामाजिक आयामांबद्दल नाही.